नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण पहिल्या मजल्यावरती चिरे बांधकाम कसं केले जाते याचा लाईव्ह डेमो दाखवतोय। आणि या ठिकाणी हे जे बांधकाम सुरू आहे हे पहिल्या मजल्यावरती बांधकाम आहे आणि थप्पी बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, फर्स्ट फ्लोअरला आपण कुडी बांधकाम पण करू शकतो, थप्पी बांधकाम पण करू शकतो, पण या ठिकाणी ओनरच्या रिक्वायरमेंटनुसार या ठिकाणी थप्पी बांधकाम आहे। तुम्ही पाहताय हा दुसरा थर सुरू आहे आणि सुंदर असं बांधकाम दिसतं। कॉलम टू कॉलम प्लॅनिंगप्रमाणे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहे। चिरे बांधकाम आपण बरेचसे प्रकार पाहिलेले आहेत, थप्पी बांधकाम असेल, आत्रज बांधकाम असेल, कुडी बांधकाम असेल, तर या ठिकाणी त्यामधला थप्पी बांधकाम आहे। 9 इंच रुंदीचं बांधकाम आहे, 9 इंच रुंदीचा चिरा असतो, लांबी 14 इंच आहे आणि या ठिकाणी ही जी जाडी आहे चिऱ्याची ही 8 इंच आहे। आणि बांधकाम करत असताना ते जॉईंट व्यवस्थित भरणे आवश्यक आहे। सांधमोड जॉईंट ब्रेक केले गेले पाहिजेत। जर जॉईंट ब्रेकअप केले नाहीत तर भिंतीला तडे जाऊ शकतो किंवा भिंतीमध्ये गॅप पडू शकतो। आणि म्हणून आणि त्याचबरोबर कॉलम टू कॉलम बांधकाम करत असताना कॉलमजवळ कोरं सिमेंट लावलं जातं, म्हणजे कॉलम आणि चिरा याचं परफेक्ट बॉन्डिंग होतं। वेगळं मटेरियल, वेगळा मॉर्टर तयार केलेला असतो, थोडासा रिच मॉर्टर। या ठिकाणी पाहताय तुम्ही चिरे बांधकाम अशा पद्धतीनं लाईन दोरीमध्ये वळंब्यामध्ये मॉर्टर जो असतो तो एकास 5 प्रमाण असतं, 1:5, 1 part सिमेंट आणि 5 part क्लीन सँड। आणि अशा प्रकारे हा एवढी कन्सिस्टन्सी आहे। तर चिऱ्याला आपण सिमेंट पॉइंटिंग करू शकतो, प्लास्टर करू शकतो, पॉलिश पण करू शकतो। या ठिकाणी हे थप्पी बांधकाम आहे आणि कुठल्याही प्रकारचं मोल्डिंग वगैरे आपण करत नाही, हे साधं बांधकाम आहे थप्पी बांधकाम। आणि या बांधकामाला आपण प्लास्टर करणार आहोत। तुम्ही प्लास्टरच्या ऐवजी सिमेंट पॉइंटिंग म्हणजे फक्त जॉईंट फक्त फिलअप करू शकताय। चिऱ्याला कलर पण देऊ शकतो आपण आतून बाहेरून, प्लास्टर पण चांगल्या प्रकारे पकडतं। आपले बरेचसे व्हिडिओ चिरे बांधकामावरती आहेत। मित्रांनो, चिरे बांधकामाबद्दल काही तुमचे प्रश्न असतील जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा, निश्चित आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू। फर्स्ट फ्लोअरवरती जेव्हा चिरे बांधकाम केलं जातं तेव्हा निश्चित ग्राउंड फ्लोअरपेक्षा चिरे बांधकामाचा दर हा वाढीव असतो, कारण त्यांना चिरा जमिनीपासून ग्राउंड लेवलपासून फर्स्ट फ्लोअरवरती आणण्याकरिता एक्स्ट्रा लेबर्स लागतात आणि त्यामुळं त्यांचा जो बांधकामाचा खर्च आहे तो फर्स्ट फ्लोअर असेल, सेकंड फ्लोअर असेल, त्या ठिकाणी वाढत जातो। ग्राउंड फ्लोअरच्या कंपॅरेटिवली फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला रेट निश्चित 10% जास्त असतो। या ठिकाणी चिरे बांधकाम जे केलं जातं हे पर नग चिरे बांधकाम केलं जातं। एक नग साधारणतः बांधण्याकरिता फर्स्ट फ्लोअरला प्रति नग 20 रुपये चार्जेस आहेत, ग्राउंड फ्लोअरला 15 रुपये चार्जेस आहेत कोकणामध्ये। आणि हे साधं बांधकामच आहे, मोल्डिंग असेल तर त्याचा रेट वेगळा असतो, तो साधारणतः स्क्वेअर मीटरचा रेट असतो, म्हणजेच 1200 रुपये ते 1500 रुपये स्क्वेअर मीटरचा रेट आहे। ते डिझाईन कोणत्या प्रकारचं आहे, मोल्डिंग कोणत्या प्रकारचं आहे, त्याच्यावरती बराचसा रेट कमी जास्त अवलंबून असतो। त्यानंतर पॉलिशिंगचा रेट वेगळा असतो, पॉलिशिंग विथ मटेरियल, विदाउट मटेरियल, म्हणजेच लेबरचा रेट वेगळा असतो। चिरे बांधकाम तुम्ही करणार असाल आणि पॉलिश करणार असाल
मोल्डिंग करणार असाल तर निश्चित कॉस्टिंग मित्रांनो वाढत असतं, त्यामुळं तो तुम्ही लक्षात घ्या. साधं बांधकामाला एवढा खर्च येत नाही, मात्र मोल्डिंग पॉलिशिंग करणार असाल, कोटिंग करणार असाल तर निश्चित त्याचं कॉस्टिंग मित्रांनो वाढते. आणि त्याचबरोबर चिरा जर तुम्हाला कोकणातून अन्य ठिकाणी न्यावायचा असेल तर त्या चिऱ्याचा सुद्धा कॉस्ट जी आहे ती वाढत वाढत जाते. साधारणतः कोकणामध्ये जो चिरा मिळतो आहे तो चांगल्या दर्जाचा 28 ते 30 रुपये प्रति नगला मिळतो आहे, देवगड चिरा असेल. आणि सिंधुदुर्गामध्येच मालवण तालुक्यातला चिरा हा थोडा सॉफ्ट आहे आणि देवगडचा चिरा हा हार्ड आहे आणि त्याची ताकद जी आहे ड्युरेबिलिटी ही कंपॅरेटिवली जास्त येते. देवगडचे थिकनेससुद्धा 8 इंचाचा आहे. आणि मालवण तालुक्यातला जर चिरा तुम्ही बघितला तर तो 7 इंचापर्यंत त्याची जाडी येते. 8 इंचामुळं साधारणतः चिऱ्याची संख्या कमी लागते. कुडी बांधकाम तुम्ही करू शकता, हे RCC कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. आणि RCC कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही कुडी बांधकामसुद्धा वापर करू शकता, टप्पी बांधकाम पण करू शकता. जनरली जे बाहेरच्या वॉल्स आहेत पेरिमीटरच्या त्या तुम्ही टप्पी करू शकता आणि इंटरमिडिएट ज्या वॉल आहेत त्या तुम्ही कुडी करू शकताय. त्याच्यामुळं कार्पेट एरिया पण तुमचा वाढू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि या ठिकाणी लिंटल लेवलपर्यंत कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि झालेला भाग आपण आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे. हा जिन्यावरून आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत आणि फर्स्ट फ्लोअरवरती 2 बेडरूम्स आहेत, बाल्कनी आहे, टॉयलेट आहे. या ठिकाणी आपण जिन्यावरून पॅसेजमध्ये येतो आहे आणि लिंटल लेवलपर्यंत बांधकाम केल्यानंतर RCC कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झालेलं आहे, सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे छज्जाचं बेस कॉन्क्रीट पण केलेलं आहे. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.